नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला फणसाचे घारे बनवून दाखवणार आहे. आणि मेन तुम्हाला दाखवणार आहे ते फणस. फणसाचे घरे आहेत असे. त्याचे मी आतमधले असे बीज वगैरे काढून घेऊन व्यवस्थित क्लीन करून त्याच्या आतमधलं हे काढून घेऊन ते मी त्याचे पीस केलेले आहेत. आणि त्यानंतर असे बारीक पीस केले होतं. त्यानंतर इलायची पावडर आहे आणि परत गूळ आहे. हळदी आहे थोडस आणि मीठ आहे थोडं. आणि त्याच्यात मिक्स करण्यासाठी वडे करण्यासाठी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि त्यानंतर तेल घेतलेलं आहे तळायसाठी. आणि त्यासाठी झारं एक लागेल. बस एवढंच साहित्य आहे. आता हे फणसाचे मी काप घेतलेले आहेत ते मी आता मिक्सीमध्ये घालणार आहे आणि त्याचं पेस्ट करून घेणार आहे. त्यामध्ये थोडासा गूळ घालणार आहे मी. फणस ऑलरेडी स्वीट असेल तरी पण थोडस आणखीन थोडं स्वीट होण्यासाठी थोडा तुम्ही गूळ पण घालू शकता. त्यामध्ये थोडी इलायची पावडर घालू शकता. आता मी ते मिक्सी करून घेणार आहे. आता मिक्सीमध्ये केल्यानंतर अशी पेस्ट होऊ शकते ती. ते मी आता गव्हाच्या पिठामध्ये घालणार आहे. आता मी पेस्ट बनवून घेतलेली आहे ते अशी होते. आणि त्यानंतर मी ते गव्हाच्या पिठामध्ये घालणार आहे. थोडं मी मीठ घालणार आहे. हळद घालणार आहे. त्यानंतर थोडं टेस्ट येण्यासाठी मी तूप घालायला लागले त्याच्यामध्ये. आणि हे आता एकदा हे पिठामध्ये पाणी घालायचं नाही, फक्त ह्याच्यामध्येच मळून घ्यायचं.
आता मळून घेतलेले पीठ असं होते ते असं हे करून घ्यायचं ते मळून घ्यायचं त्याची पेस्ट घालून आणि मी आता तेल गरम करायला ठेवलंय कढईमध्ये कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल घालून गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता टेस्टीसाठी 2 चमचे मी तूप घालते तेलामध्ये आणि आता मी हे लाटायला पोळपट घेतलेलं आहे आता याच्यावर लाटणार आहे मी पुरी ते घारे फणसाचे आणि त्यासाठी मी हे प्लॅस्टिकचं हे कवर घेतलेली आहे त्यामुळे हे पोळपटला चिकटत नाहीत आणि व्यवस्थित ते येतात तुम्हाला आता मी लाटून दाखवते मी आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे घारेसाठी असे तुम्ही हे करून घ्या गोळे मी आता छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आता ह्याच्या मी पुऱ्या लाटणार आहे आता हे अशा गोल गोल पुऱ्या लाटायच्या अशा गोल गोल पुऱ्या लाटून घ्यायच्या अशा मी गोल पुऱ्या लाटलेल्या आहेत त्या आता मी तळून घेणार आहे आता तेल गरम झालेलं आहे बघू शकता त्याच्यात मी आता पुरी गरम तळून घेणार आहे बघू शकता तुम्ही कशा होतात
ગળાને હાથે तुम्ही करून बघू शकता, चांगले होतात आणि टेस्टी पण असतात. तुम्हाला कसे वाटतात बघा, करून बघा. म्हणजे याला फणस कसला लागतो, तो रसाळ फणस लागतोय, त्याचे खूप छान होतात. आता मी हे कापा फणस तर केले आहे घरी, मला मिळाला नाही रसाळ फणस. फणसाच्या गऱ्याचे घारगे तयार आहेत. तुम्हाला हे कसे वाटले आणि जर तुम्हाला बरे वाटत असेल तर ही रेसिपी तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता आणि व्हिडिओवरती लाईक करू शकता तुम्हाला जर आवडलं असेल तर, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.